वाहनातील तांत्रिक त्रुटी आणि प्रदूषणाचे प्रमाण तपासणीसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने राज्यातील 20 शहरांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडून लवकरच EVES या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत वाहन निरीक्षक आणि परीक्षण होणार आहे. त्या 20 शहरांमध्ये जालनाचाही नाव आहे. जालना RTO कार्यालयाने या संदर्भातील प्रस्ताव देखील पाठवलेला आहे. परिवहन आयुक्तांनी जागेची पाहणी देखील केली, परंतु आतापर्यंत सदर केंद्राच्या मंजुरीचा ईमेल किंवा पत्र जालना कार्यालयाला मिळालं नसल्यानं हे सेंटर जालन्यात होणार की नाही असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जातोय. राज्यातील 20 शहरांमध्ये हे सेंटर होणार असून त्यात मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली आणि जालन्याचाही समावेश आहे.